नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी आपण शांत राहावं, कुणाशीही काहीही बोलू नये, अशा यावेळी डोळे आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं। म्हणजे एका जागी आपण शांत बसावं, डोळे बंद करावेत आणि स्वामींचे नामस्मरण करावे। मनातल्या मनात नामस्मरण केले तरी चालते। एक लक्षात ठेवा, आपले श्री स्वामी समर्थ, आपले गुरु आपल्या सोबत सतत असतात। त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असते। काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात, म्हणून ते आपली परीक्षा बघतात। नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात, मनाला प्रसन्न वाटतं, अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळू लागतात, खूप काही शिकावयास मिळते। म्हणून ज्यावेळी आपले मन अस्वस्थ असेल, ज्यावेळी आपल्याला मार्ग दिसत नसेल, ज्यावेळी खूप सारे प्रश्न आपल्या समोर असतील, त्याची उत्तरे मिळत नसेल किंवा काय करू हे कळत नसेल, हे समजत नसेल, कोणता निर्णय घेऊ हे समजत नसेल, तेव्हा एका जागी शांत बसावे, डोळे बंद करून स्वामींचे नामस्मरण करावे। मनातल्या मनात नामस्मरण सुरू ठेवावे, तुमचे मन लगेच शांत होईल। तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी ती उत्तरे तुम्हाला मिळू लागतील, मार्ग दिसू लागेल, कोणता निर्णय घ्यावा हे तुम्हाला कळू लागेल। हे सगळं स्वामींमुळं होतं, हे एकदा तुम्ही नक्की करून बघा। जेव्हा तुम्ही संकटात असाल, समस्येमध्ये असाल, तुमचे मन अस्वस्थ असेल, तेव्हा हा एक उपाय, हा सोपा उपाय नक्की करावा। याने बरेच लोकांना अनुभव आले आहेत, तुम्हीही हा अनुभव नक्की घेऊन बघा। खूप सोपा उपाय आहे, फक्त बसून डोळे बंद करून शांत मनाने नामस्मरण करायचे आहे श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।